नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, MCCच्या वतीनं चौथ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते आपल्यासाठी मी या ठिकाणी शेअर करणार आहे। या माध्यमातून आपण काय प्रयत्न करू शकतो, कुठल्या कोर्सेसला एनरोल करू शकतो, प्रयत्न करू शकतो असं म्हणताय, तर तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना शेअर करा। आता MCCच्या माध्यमातून पहिले तर 3 राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत, की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना MBBSचा 15% गव्हर्नमेंट कोटा, 15% BDSचा कोटा, 100% एम्स, 100% जिपमर आणि 100% डीम युनिव्हर्सिटी हे सगळे जे काय प्रवेश होते तर त्याची प्रक्रिया ही MCCच्या माध्यमातून होते। आत्तापर्यंत 3 राऊंड झालेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातनं एम्सला, कुठे जिपमरला, कुठे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला किंवा डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळालेले असतील, परंतु अजूनही असे बरेच विद्यार्थी असू शकतात की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु प्रयत्न करूनही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे, किंवा ते या प्रक्रियेत यापूर्वी आलेलेच नाही आहेत। तर आता ही शेवटची संधी आहे, हा ऑलमोस्ट शेवटचा राऊंड असतो MCCचा, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे। आज 23 ऑक्टोबर आहे, 22 ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे। अंतिम दिनांक जी आहे ती 26 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेपर्यंत आहे, तर 26 आपण सोडूनच देऊया, 25 ऑक्टोबरपर्यंत आहे असं आपण म्हणूया। म्हणजे आजपासनं 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान काय काय करता येऊ शकतं, तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येईल, रजिस्ट्रेशन करून तुम्हाला तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट भरता येईल आणि तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेससुद्धा भरता येईल। तर कोणत्या मुलांनी याच्यामध्ये गेलं पाहिजे, तर असे मुलं की ज्यांना डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे, आत्तापर्यंत प्रयत्न करूनही मिळालेलं नाही आहे किंवा ते या प्रक्रियेत यापूर्वी आलेलेच नाही आहेत, असे मुलं याच्यात भाग घेऊ शकतात। दुसरे असे विद्यार्थी की ज्यांना ऑल इंडिया कोट्यातनं आत्तापर्यंत, म्हणजे महाराष्ट्र कोट्यातनं कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही, स्कोर चांगला आहे, सेमी गव्हर्नमेंट टाकायचे नव्हते, फक्त गव्हर्नमेंटसाठीच प्रयत्न केलेला होता पण ॲडमिशन मिळालेलं नाही आहे, तर असे मुलं या 15% कोट्यातनं ॲप्लिकेशन्स करू शकतात। अर्थात नेमक्या सीट्स किती उपलब्ध राहतील हा एक फार मोठा प्रश्न असेल, आणि सध्या तरी वॅकन्सी पोझिशनची जी काय लिस्ट असते, किती जागा राहिल्यात त्याची यादी जी आहे अजूनही ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही आहे। जशी ती उपलब्ध होईल, नेमक्या किती सीट्स उपलब्ध आहेत तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन। तुर्तास 22 ऑक्टोबरपासून सुरू झालेली प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत आहे, आपण 25 ऑक्टोबरपर्यंतच गृहीत धरू कारण 26 ऑक्टोबरला सकाळी 8 पर्यंतच वेळ आहे। या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया करून, चॉईस फिलिंग करून प्रवेश प्रक्रियेत भाग घेणाऱ्या मुलांची सिलेक्शनची यादी ही 29 ऑक्टोबरला रिलीज होईल आणि 30 ऑक्टोबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांना संबंधित ठिकाणी जाऊन जे इथं रिपोर्टिंग करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राऊंडमध्ये कोण भाग घेऊ शकत नाही, जे थर्ड राऊंडला ज्यांना ॲडमिशन मिळालं होतं त्यांनी घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे हे मुलं ॲडमिशनला जाऊ शकत नाही। दुसरं ज्यांना थर्ड राऊंडला ॲडमिशन मिळालं त्यांनी घेतलं नाही तेही मुलं मोस्टली याच्यामध्ये जाऊ शकत नाही, कारण जिथं कुठेही कुणी जॉईन नाही आहे तेच मुलं या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात। सो आपल्यापैकी कुणालाही डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल किंवा गव्हर्नमेंटच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही आमचे संपर्क करू शकता। एकूण सीट्सची पोझिशन पाहता काय पॉसिबिलिटी आहे ते वॅकन्सी पोझिशन आलेलंच सांगता येईल, पण एक चांगला प्रयत्न तुम्हाला या माध्यमातून करता येईल। आणि हा MCCचा मोस्टली शेवटचा राऊंड असतो, यानंतर फक्त स्टेटमध्ये याच्या पुढचे राऊंड होतात। सो ज्यांना ज्यांना इच्छा आहे, प्रयत्न करायचा आहे, डीम युनिव्हर्सिटीसाठीचा बजेट आहे, त्यांनी नक्की आमचे संपर्क करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।